वाशिम यवतमाळच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांच्या अडचणीत अधिकच वाढ होताना दिसतीये, कारण त्यांच्या संस्थांभोवतीचा ईडीचा फास आता आणखीनच घट्ट झालाय. गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानमध्येच बदल करून त्याचे कंपनीमध्ये रुपांतर करण्यात आल्याप्रकरणी ईडीनं या कंपनीचे संचालक सईद खान यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री 8 सुमारास ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा खान यांच्या वकिलांनी केलाय. सईद खान यांना अटक केल्यानंतर त्यांचे वकील इंद्रपाल सिंह यांनीही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केलाय. खान हे ईडीकडून देण्यात आलेल्या सर्व सूचनांचे पालन करण्याबरोबरच तपासात सहकार्य करत असताना देखील ही अटक करण्यात आल्याबद्दल सिंग यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या अटकेमुळे गवळी यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. ज्या कंपनीच्या चौकशीसाठी खान यांना अटक करण्यात आली त्याच कंपनीमध्ये गवळी या निर्देशक म्हणजेच डायरेक्टर होत्या, त्यामुळे आगामी काळामध्ये गवळी यांची या प्रकरणामध्ये चौकशी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते. मागील काही दिवसांमध्ये गवळी यांच्या संदर्भात हे दुसरं प्रकरण आहे ज्यामध्ये ईडीनं ही कारवाई केली आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.